गुड मॉर्निंग फ्रेंड्स, लक्ष द्या। आज आपण काल आपण अमाइन्स पाहलं, आज आपण अमाइड पाहणार आहोत। म्हणजे त्याचा पुढचा टप्पा आहे अमाइड। अमाइड हा अमाइनस आहे, एक प्रकारचा अमाइड हा अमाइनस आहे। परंतु कसं आहे, त्याच्यामध्ये एक जास्त ऍडिशनल प्रोडक्ट आहे, तो म्हणजे सी डबल बॉन्ड आणि एन एच टू, हा झाला अमाइन। अमाइडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे आर सी डबल बॉन्ड ओ आणि एन एच टू। अमाइड मध्ये आणि अमाइन मध्ये फक्त एकच फरक आहे, कार्बोनिल ग्रुपचा। जर अमाइनला आपण कार्बोनिल ग्रुप दिला तर तो सुद्धा अमाइन होणार। बा आपण आतापर्यंत पाहिलेले ऍटम्स आहेत, नंबर फर्स्ट अल्केन, नंबर सेकंड अल्किन, नंबर थर्ड अल्किल, नंबर फोर्थ अल्काइन, नंबर फाइव, आपण फाइव नंबर पाहिलं तर अल्कोहोल, सहा नंबर क्लोरोअल्केन, सात नंबर पाहिलं तर आपण अल्डिहाइड, आठ नंबर कीटोन, नऊ नंबर इथर, दहा नंबर कार्बोक्सिलिक ऍसिड, अकरा नंबर आपण अमाइन पाहिलं तर, बारा नंबर आपण बेन्झेन पाहिलं। आता आपला आहे तेरा नंबरचा कन्सेप्ट। तेरा नंबरचा कन्सेप्ट आहे आपला अमाइड। आता अमाइड आणि अमाइन, अमाइड आणि अमाइन यामध्ये फरक सांगायचं झाल्यास, अमाइड आणि अमाइन मध्ये फरक सांगायचं झाल्यास, अमाइन इज अ स्ट्रेट चेन कंपाउंड कंटेनिंग ओनली अल्किल ग्रुप अँड अमाइन ग्रुप, बट अमाइड इज अ कंपाउंड दॅट कंटेनिंग कार्बोनिल ग्रुप। अमाइन मध्ये कार्बोनिल ग्रुप नसते, म्हणजे ज्यावेळेस आपण अमाइन लिहितो आर सी एच टू एन एच टू, त्यावेळेस इथं जो आहे इथं सी डबल बॉन्ड ओ नसतो, म्हणून याला काय म्हणतात, याला म्हणतात अमाइन, याला काय म्हणतात अमाइन। परंतु या कंपाऊंड मध्ये सी डबल बॉन्ड ओ आहे, म्हणजे हा कार्बोनिल ग्रुप आहे। याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत, एक नंबर फर्स्ट कार्बोनिल ग्रुप आणि दुसरा म्हणजे अमाइन ग्रुप। दोन प्रकारचे अलग अलग कंपोनंट आहेत, म्हणून याला आपण अमाइड म्हणतो। आता अमाइड म्हणजे काय, पाहिलंच द्या। व्हेन वन व्हेन ओएच ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, ओएच ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आर रिप्लेस बाय, आर रिप्लेस बाय सी डबल बॉन्ड ओ ग्रुप, देन द न्यू कंपाउंड इज फॉर्म। एंड दैट कंपाउंड are called as amide। म्हणजे ज्यावेळेस कार्बोक्सिलिक ऍसिडचा ओएच ग्रुप, ज्यावेळेस कार्बोक्सिलिक ऍसिडचा ओएच ग्रुप आपण रिप्लेस करतो कशानं, रिप्लेस बाय एनएच टू ग्रुप, एनएच टू ग्रुप, देन द न्यू कंपाउंड इज फॉर्म अँड दॅट कंपाउंड इज कॉल्ड एज अमाइन। आता आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचा ग्रुप पाहिलं तर मग कोणता आहे, आर सी डबल बॉन्ड ओ आणि ओ एच, याच्यामधला हा हायड्रोक्सिल ग्रुप, याला काय म्हणतात, याला म्हणतात हायड्रोक्सिल ग्रुप, हायड्रोक्सिल ग्रुप। आता ज्यावेळेस आपण हा हायड्रोक्सिल ग्रुप रिप्लेस करतो, व्हेन हायड्रोक्सिल ग्रुप ऑफ अमाइन, व्हेन
हायड्रोक्सिल ग्रुप ऑफ अमाइन रिप्लेस बाय अमाइन ग्रुप देन द न्यू कंपाउंड इज फॉर्म एंड दैट कंपाउंड इज अ अमाइन. म्हणजे अमाइन कसा फॉर्म होते, ज्यावेळेस आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचा ओ एच ग्रुप हा रिप्लेस करतो विथ द हेल्प ऑफ केमिकल इक्वेशन. आता केमिकल रिएक्शन किंवा केमिकल इक्वेशन म्हणजे काय होते, व्हॉट इज मीन बाय केमिकल इक्वेशन अँड व्हॉट इज मीन बाय केमिकल रिएक्शन, दोन्हीही एक समान आहेत. कारण काय होते, केमिकल चेंजेस घेऊन येतात. आता ज्या अर्थी आपण हा ओ एच काढून त्या ठिकाणी एन एच टू देऊन राहिलो, म्हणजे याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज दोन्ही चेंज होऊन राहिले. आता तुम्हाला एकदम सिम्पल रिएक्शन सांगतो मी, एच टू प्लस ओ टू, ट्वाइस एच टू प्लस ओ टू गिव्स ट्वाइस एच टू ओ, म्हणजे हायड्रोजन हा गॅस असते, ऑक्सिजन हा गॅस असते, परंतु याच्यापासून मिळणारं वॉटर हे काय असते, लिक्विड. म्हणजे केमिकल रिएक्शन ज्यावेळेस घडून येते त्यावेळेस जे कंपोनंट रिएक्शन घडून आणतात, मी काय म्हणलो लक्ष द्या, पा ज्यावेळेस ही रिएक्शन घडून येते म्हणजे अशा प्रकारचे रिएक्शन घडून येते की पा हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोबत रिएक्शन झालं की पाणी लिक्विड तयार होते, परंतु हे दोन्ही काय आहेत, गॅस आहे, हा काय आहे, लिक्विड आहे. पा ट्वाइस एच टू हा गॅसचा मॉलिक्युल आहे, ओ टू सुद्धा गॅसचा मॉलिक्युल आहे, दोन गॅस एकत्र येऊन लिक्विड फॉर्म होते, लिक्विड तयार करतात. मग आता लिक्विड तयार करून राहिले म्हणजे काय होऊन राहिलं, म्हणजे याचे स्टेट चेंज झाले, फिजिकल स्टेट आणि केमिकल चेंज सारखा चेंज होऊन राहिला. मग अशा प्रकारचे जे कंपोनंट असतात त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण द कंपाऊंड हॅविंग केमिकल फॉर्म्युला, म्हणजे द कंपाऊंड ज्या कंपाऊंडचा फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज चेंज होतात ड्युरिंग द केमिकल रिएक्शन. ज्यावेळेस केमिकल रिएक्शन घडून येते त्यावेळेस रिएक्टंटच्या आणि प्रोडक्टच्या प्रॉपर्टीज डिफरंट असतात. मग ज्यावेळेस आपण हा ओ एच ग्रुप काढू आणि त्या ठिकाणी एन एच टू ग्रुप लावू, तर या हायड्रोक्सिलिक ऍसिड म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अमाइन या दोघांचीही प्रॉपर्टीज डिफरंट असतील. म्हणजे हा कंपाऊंड थोडासा डिफरंट आहे, हा कंपाऊंड काय आहे, थोडासा डिफरंट आहे. आता कसा डिफरंट आहे पाहू आपण. पाहता प्रत्येक सब्स्टन्सला दोन प्रकारच्या नॉमेनक्लेचर सिस्टीम्स असतात आणि याला सुद्धा दोन प्रकारच्या नॉमेनक्लेचर सिस्टीम्स आहेत, नंबर फर्स्ट कॉमन नेम सिस्टीम आणि नंबर सेकंड आययूपीएसी नेम सिस्टीम. आता बघा, ज्यावेळेस आपण आर सी डबल बॉन्ड ओ एन एच टू हा कंपाऊंड फॉर्म करतो त्यावेळेस हा जो ग्रुप आहे हा ग्रुप याला अमाइड ग्रुप म्हणतात. याला काय म्हणतात, अमाइड, सी डबल बॉन्ड ओ आणि एन एच टू या कंपाऊंडला म्हणतात अमाइड ग्रुप. आता अमाइड ग्रुप हा कार्बोनिल कंपाऊंड आहे. कार्बोनिल कंपाऊंड मध्ये या कार्बनवर दोन प्रकारचे बॉन्ड तयार असतात, लक्ष द्या. कार्बोनिल ग्रुपचं स्ट्रक्चर आपलं सी डबल बॉन्ड ओ इगून बॉन्ड इगून बॉन्ड. आता हा जो आहे हा असते यातला एक पाय बॉन्ड, एक असते पाय बॉन्ड आणि एक असते सिग्मा बॉन्ड. आता पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड यातला हा जो सिग्मा बॉन्ड असते तो व्हेरी स्ट्रॉंग असते आणि हा जो पाय बॉन्ड असते हा व्हेरी वीक बॉन्ड असते. या दोघांपासून एक जोड बॉन्ड म्हणजे डबल बॉन्ड तयार होते आणि हे स्ट्रक्चर फॉर्म होते. आता हे स्ट्रक्चर अमाइड मध्ये आहे म्हणजे अमाइड इज अ कार्बोनिल कंपाऊंड. अमाइड काय आहे, कार्बोनिल कंपाऊंड. आतापर्यंत आपण किती कार्बोनिल कंपाऊंड पाहिले ते लक्षात घ्या. पहिल्यांदा हा ग्रुप कार्बोनिल ग्रुप कशामध्ये प्रेझेंट होता, अल्डिहाइड मध्ये, नंबर फर्स्ट अल्डिहाइड, नंबर सेकंड कीटोन, नंबर थर्ड कोणता, एक दोन आणि हा कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि नंबर फोर कोणता आहे, अमाइड.
आता आपला फक्त इस्टर पायर राहिला. इस्टर पायर नंतर घेऊस हा झाल्यावर पहा आता कार्बोनिक कंपाऊंड मधला फक्त एकच पार्ट राहिला इस्टर कामाचा. इस्टर खूप सारे कंपाऊंड आहे, अनगिनत कंपाऊंड प्रेझेंट आहे, अनगिनत कंपाऊंड प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये. त्या अनगिनत कंपाऊंड मध्ये इस्टर एक राहिलेला आहे आपला. पहा आता प्रत्येक ऍटमला दोन प्रकारच्या नॉमेनक्लेचर सिस्टीम्स असतात. नंबर फर्स्ट कॉमन नेम सिस्टीम, कॉमन नेम आणि सिस्टीम. आता कॉमन नेम सिस्टीम मध्ये काय आहे पहा, लक्ष द्या. कॉमन नेम सिस्टीम मध्ये काय म्हणतो त्याला, अमाइड. काय म्हणतात, अल्किल अमाइड. अमाइड आर नेम्ड एज अल्किल अमाइड. अल्किल अमाइड. आता हा अल्किल अमाइड काय लक्ष द्या. अल्किल अमाइड आपण एक्झाम्पल पाहू पहिले. नंबर फर्स्ट सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ एन एच टू, याला म्हणतात मिथिल अमाइड. मिथिल अमाइड. नंतर सेकंड नंबर आहे सी टू एच फाईव्ह, मिथिल नाही हा इथिल होईल कारण सी यातला घरात आपल्याला म्हणजे इथिल अमाइड. इथिल अमाइड. दोन नंबरचा सी टू एच फाईव्ह आणि सी डबल बॉन्ड ओ एन एच टू, हा झाला आपला प्रोपिल अमाइड. नंतर तीन नंबर आपण पाहिलं काय आहे इथं, एच फक्त, सी डबल बॉन्ड ओ एन एच टू, याला म्हणतात मिथिल अमाइड. मिथिल अमाइड. हा आता नंबर फोर सी थ्री एच सेवन सी डबल बॉन्ड ओ एन एच टू, याला म्हणतात ब्युटिल अमाइड. ब्युटिल अमाइड. नंतर पाच नंबर सी फोर एच नाईन सी डबल बॉन्ड ओ एन एच टू, याला म्हणतात पेंटिल अमाइड. झालं. नंबर सहा सी फाईव्ह एच नाईन सी डबल बॉन्ड ओ एन एच टू, याला म्हणतात हेक्झिल अमाइड. नंतर सात सी सिक्स एच इलेवन एच नाईन नाही हा इलेवन एम आणि हा थर्टीन एम सी डबल बॉन्ड ओ एन एच टू, याला म्हणतात हेप्टिल अमाइन. अमाइन. आता अशा प्रकारचे कंपाऊंड तुम्ही एक एक आयटम वाढून तिथे लिहू शकता. नंबर आठ सी सेवन एच फिफ्टीन सी डबल बॉन्ड ओ एन एच टू, याला म्हणतात ऑक्टिल अमाइड. नंतर नाईन नंबरचा कंपाऊंड सी एट एच सेवन्टीन सी डबल बॉन्ड ओ एन एच टू, याला म्हणतात नोनिल अमाइड. आणि दहा नंबर सी नाईन एच नाईन्टीन सी डबल बॉन्ड ओ एन एच टू, याला म्हणतात डेकिल अमाइड. डेकिल अमाइड. म्हणजे अशा प्रकारचे दहा कंपोनंट आपल्या जवळ आहेत. आता दहा कंपोनंट कोणकोणते आहेत, फक्त आपण त्यामध्ये एक एक अल्किल ग्रुप ऍड करत गेलो आणि आपल्याला दहा प्रकारचे अमाइड भेटले. कॉमन नेम सिस्टीम मध्ये एकदम सिंपल से फंडे आहेत. डायरेक्ट अँड डायरेक्ट अल्किल अमाइड. अल्किल अमाइड. आता ज्या अर्थी आपण आयुपीएससी नॉमेनक्लेचर बघतो त्यावेळेस याचे नामकरण थोडेसे अलग आहे. पहा कॉमन नेम मध्ये सेकंड नंबर आहे आय यु पी ए सी नेम सिस्टीम. नेम सिस्टीम मध्ये काय असते लक्ष द्या. आयुपीएससी नॉमेनक्लेचर मध्ये याच्यामध्ये अमाइड्स, अमाइड्स आर नेम्ड एज काय होते, अल्कॅनामाइड.
दैट इज ई ऑफ अल्केन आर रिप्लेस बाय अमाइड. जमलं. मग आता पा नंबर एक, एच सी डबल बॉन्ड ओ एन एच टू याला म्हणतात काय म्हणतात, मिथॅनामाइन. नंतर नंबर सेकंड, सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ एन एच टू याला म्हणतात इथॅनामाइड माइन द माइड. नंतर तीन नंबर, सी टू एच फाईव्ह सी डबल बॉन्ड ओ एन एच टू याला म्हणतात प्रोपॅनामाइड. नंतर चार नंबर, सी थ्री एच सेवन सी डबल बॉन्ड ओ एन एच टू याला म्हणतात ब्यूटॅनामाइड. नंतर पाच नंबरचा आहे, सी फोर एच नाईन सी डबल बॉन्ड ओ एन एच टू याला म्हणतात पेंटॅनामाइड. नंतर सहा नंबर, सी फाईव्ह एच इलेवन सी डबल बॉन्ड ओ एन एच टू याला म्हणतात हेक्झॅनामाइन. अशा प्रकारे अलग अलग कॉम्पोनंट आहेत पा. अशा प्रकारे सहा नंतर पा, सात नंबर सी सिक्स एच थर्टीन सी डबल बॉन्ड ओ एन एच टू याला म्हणतात हेप्टॅनामाइड. नंतर आठ नंबर, सी सेवन एच फिफ्टीन सी डबल बॉन्ड ओ एन एच टू याला म्हणतात ऑक्टॅनामाइड. आणि नऊ नंबर, सी एट एच सेवन्टीन सी डबल बॉन्ड ओ एन एच टू याला म्हणतात नोनॅनामाइड. आणि दहा नंबरचा कंपाऊंड, सी नाईन एच नाईन्टीन सी डबल बॉन्ड ओ एन एच टू याला म्हणतात डेकॅनामाइड. म्हणजे कॉमन नेम सिस्टीम मध्ये नावं कसे कॅल्क्युलेट करतात आणि आयुपीएससी नेम सिस्टीम मध्ये कसे नावं देतात हे आपल्याला समजते. पा आता अल अमाइड पाहिलं आपण, काय पाहिलं अमाइड. व्हॉट इज मीन बाय अमाइड, व्हेन ओ एच ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड, ओ एच म्हणजे कार्बोक्झिलिक सॉरी हायड्रोक्झिलिक ग्रुप, ओ एच म्हणजे सर लिहून घ्या, ओ एच ग्रुप म्हणजे काय होते, ओ एच ग्रुप म्हणजे हायड्रोक्झिल ग्रुप. कोणता ग्रुप होते, हायड्रोक्झिल ग्रुप म्हणजे ओ एच ग्रुप. When hydroxyl group of carboxylic acid are replaced by NH2 group. When OH of carboxylic acid are replaced by NH2 group, then the new compound is formed and that compound is called as amide. आणि त्या प्रकारच्या कंपाऊंडला काय म्हणतो आपण, अमाइड म्हणतो. आता प्रत्येक गोष्टीला दोन प्रकारच्या नॉमेनक्लेचर सिस्टीम्स असतात, नंबर फर्स्ट कॉमन नेम सिस्टीम आणि नंबर सेकंड आययूपीएससी नेम सिस्टीम. आणि अशा प्रकारचे आपल्या कॉमन नेम सिस्टीम मध्ये अमाइडला म्हणतात अल्किल अमाइड आणि आययूपीएससी नेम सिस्टीम मध्ये अमाइडला म्हणतात अल्कॅनामाइड. दॅट इज ई ऑफ अल्केन, दॅट इज ई ऑफ अल्केन आर रिप्लेस बाय अमाइड. म्हणजे अल्केनचा ई रिप्लेस करून त्या ठिकाणी अमाइड लावा लागते. म्हणजे अशा प्रकारचं हे झालं कॉमन नेम सिस्टीम कोणाची, अमाइडची. आणि हे झालं आययूपीएससी नेम सिस्टीम कोणाची, अमाइडची. आता बघा अशाच प्रकारचा सेकंड नंबरचा कंपाऊंड जो आहे आपल्याला जो, तो सेकंड नंबरचा कंपाऊंड असा आहे, तो आहे इस्टर. तो काय आहे, इस्टर. आता इस्टर बद्दल माहिती पाहू, इस्टर म्हणजे काय,
ईस्टर. पुढचा कॉन्सेप्ट आहे ईस्टर. आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर डॅश, हे झालं ईस्टर. आता लक्ष द्या, ईस्टर मध्ये म्हणजे काय पा. व्हेन वन हायड्रोजन ऍटम ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड, कार्बोक्झिलिक ऍसिड रिप्लेस बाय अल्किल ग्रुप, देन द न्यू कंपाउंड इज फॉर्म. न्यू कंपाउंड इज फॉर्म अँड दॅट कंपाउंड आर कॉल्ड ऍज ईस्टर. ज्याप्रमाणे अल्डिहाइडचा गळी किटोन आहे, त्याचप्रमाणे ऍसिडचा गळी कोण आहे ईस्टर. अल्डिहाइडचा एच रिप्लेस करून अल्किल ग्रुप लावला तर किटोन होते, आणि ऍसिडचा एच गायब करून त्या ठिकाणी अल्किल ग्रुप लावला तर काय होते ईस्टर. म्हणजे अल्डिहाइड आणि किटोन ज्याप्रमाणे सारखे आहेत, त्याचप्रमाणे ऍसिड आणि ईस्टर सुद्धा काय आहेत सारखे आहेत. हे तुम्हाला समजायला पाहिजे. ईस्टर व्हेन वन हायड्रोजन ऍटम ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड रिप्लेस बाय अल्किल ग्रुप, देन द न्यू कंपाउंड इज फॉर्म अँड दॅट कंपाउंड इज कॉल्ड ऍज ईस्टर. त्याला आपण काय म्हणू ईस्टर म्हटलं आहे. त्याला काय म्हटलं आहे ते ईस्टर. आता बघा ईस्टर मध्ये व्हेन वन हायड्रोजन ऍटम, हायड्रोजनचा एक ऍटम कार्बोक्झिलिक ऍसिड मध्ये, म्हणजे कार्बोक्झिलिक ऍसिडचा एक हायड्रोजन ऍटम आपण ज्यावेळेस रिप्लेस करतो कार्बोक्झिलिक ऍसिडचा, आपण ईस्टर. आता ईस्टरच्या सुद्धा दोन नॉमेनक्लेचर पद्धती आहेत, ईस्टरचा फॉर्म्युला आहे. पहिले आहे कॉमन नेम सिस्टीम. ईस्टरची काय आहे कॉमन नेम आणि सिस्टीम. आणि सेकंड आहे आय यू पी ए सी नेम सिस्टीम. आय यू पी ए सी नेम सिस्टीम आणि कॉमन नेम सिस्टीम अशा दोन प्रकारच्या नेम सिस्टीम्स आहेत. पण असं द्या कॉमन नेम सिस्टीम मध्ये या ईस्टरचं नाव आहे अल्किल अल्किल इथर, सॉरी ईस्टर अल्किल अल्किल ईस्टर, किंवा मिथिल ऍसिटेट, इथिल ऍसिटेट, प्रोपिल ऍसिटेट अशा प्रकारचं तर नाव आहे. आणि आयुपीयूसी मध्ये त्याचे अलग नाव आहे. आता आयुपीएससी मधले अलग नाव आणि मिथिल ऍसिटेट इथिल ऍसिटेट नाव आहे. नंबर फर्स्ट आपण एच सी डबल बॉन्ड ओ आणि ओ सी एच थ्री, हा झाला मिथिल फॉर्मेट. नंबर सेकंड सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ सी एच थ्री, हा झाला मिथिल ऍसिटेट. नंतर नंबर तीन सी टू एच फाईव्ह सी डबल बॉन्ड ओ ओ सी एच थ्री, हा झाला मिथिल प्रोप्यानोएट. नंतर चार सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ सी थ्री सॉरी ओ सी थ्री एस सेवन, हा झाला मिथिल ब्युटॅ नोएट. म्हणजे अशा प्रकारचे नावं आहेत. याचे कॉमन नेम सिस्टीम मध्ये आणि आयुपीएससी नेम सिस्टीम मध्ये सेम प्रकारचे नावं आहे. म्हणजे हेच
मिथिल फॉर्मेट, मिथिल एसिटेट, मिथिल प्रोपेनॉइड म्हणजे सेम. दीज टूज आर सेम. मग समजा आता जास्त काही काम नाही आहे कंपाऊंडचं आपल्याला बाराव्या वर्गात. बाराव्यात खूप कमी प्रमाणात विचारतात हे. पहा नंबर पाच सी टू एच फाईव्ह सी डबल बॉन्ड ओ सी टू एच फाईव्ह म्हणजे इथं ओ असते. हा झाला इथिल प्रोपेनोएट. नंतर सहा सी थ्री सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ सी थ्री एच सेवन. हा झाला मिथिल. हा असा आपण सहा देऊ म्हणजे मिथिल हेप्टॅनोएट. नंतर सात सी टू एच फाईव्ह सी डबल बॉन्ड ओ ओ सी सेवन एच एट एच किती एच नाही एच फिफ्टीन. हा झाला इथिल ऑक्टॅनोएट. म्हणजे अशा प्रकारचे तुम्ही कितीही एक्झाम्पल याच्यामध्ये देऊ शकता. फक्त नोएट मिथिल जो लाईन असेल तो पहिले घ्यायचा आणि नंतर मोठ्याला एटीई एटीई लिहून टाकायचं. म्हणजे एटीई ई रिप्लेस करायचा, ई रिप्लेस करायला लागते एटीई न नोएट. नो एट म्हणजे प्रोपॅनोएट, ब्युटॅनोएट, हेक्झानोएट, हेप्टॅनोएट अशा प्रकारचे नाव आहे. लक्ष द्या. आता पा इस्टर आणि अमाइड आपण दोन कन्सेप्ट पाहिले चांगल्या पद्धतीने. इस्टर आणि अमाइड आपण दोन चांगल्या पद्धतीने प्रोसेस पाहिल्या. नंबर फर्स्ट अमाइड. अमाइडचा फॉर्म्युला आहे आर सी डबल बॉन्ड ओ एन एच टू. आणि नंबर सेकंड पाहिला आपण इस्टर. याचा फॉर्म्युला आहे आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर डॅश. एक तर ते आर आर सेम असतील, एक ते आर आर डिफरंट असतील, काही असतो काही नाही. एकच फक्त आपलं नोएट नोएट लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? मिथिल फॉर्मेट, मिथिल एसिटेट, नंतर मिथिल प्रोपॅनोएट, ब्युटॅनोएट, हेक्झानोएट, इथेनोएट. आता फक्त काय होईल की आययुपीएससी मध्ये याचं ऍसिटेट आहे की नाही, याचं फॉर्मेट आहे, तर याचं होईल मिथेनोएट, याचं होईल इथॅनोएट, याचं प्रोपॅनोएटच राहते, याचं ब्युटेनोएट, पेंटॅनोएट, हेक्टॅनोएट, हेक्झॅनोएट असंच राहते. फक्त दोनच नावं चेंज होतील. फॉर्मेटचं होईल मिथॅनोएट आणि ऍसिटेटचं होईल इथॅनोएट इन आययुपीएससी नेम सिस्टीम. बाकी सारे नाव सारखेच आहेत. आता बघा आपण अमाइन मध्ये पाहिलं व्हेन कार्बोक्सिलिक ऍसिडचा जर आपण ओएच ग्रुप अटॅच आहे, समजा ओएच ग्रुप काढला, कार्बोक्सिलिक ऍसिडचा ओएच ग्रुप काढला आणि त्या ठिकाणी एनएच टू दिला तर तो झाला अमाइन. नंतर इस्टर मधला आपण समजा इस्टर काय करत आपले तर कार्बोक्सिलिक ऍसिड तुम्हाला लक्ष द्या हा फॉर्म्युला आहे अल्डिहाइडचा आणि हा फॉर्म्युला आहे किटोनचा. झालं हा किटोन आहे आणि हा काय आहे हा अल्डिहाइड आहे. फक्त काय चेंज आहे इथं हायड्रोजन आहे इथं अल्किल ग्रुप आहे. मग तशाच प्रकारे पहा आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच आणि आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर डॅश म्हणजे एच ठिकाणी काय आहे आर आणि आर ठिकाणी एच. मग अशा प्रकारचे जे कंपाऊंड असतात त्याला काय म्हणतात आपण त्याला म्हणतात इस्टर. त्याला काय म्हणतात इस्टर. म्हणजे अशा प्रकारे आपण आज दोन कंपाऊंड पाहिले. कोणकोणते कंपाऊंड पाहिले आपण? एक पाहिला अमाइड आणि सेकंड पाहिला आपण सेकंड कंपाऊंड जो पाहिला तो पाहिला आपण इस्टर. आता पहा इस्टर आणि अमाइड असे दोन टाईप्सचे आपण कार्बोनिल कंपाऊंड पाहिले. कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये सी डबल बॉन्ड ओ आहे त्या कंपाऊंडला कार्बोनिल कंपाऊंड असं म्हणतात. अशा प्रकारची टेक्निक आहे. लक्ष द्या आता एकूण आपल्याजवळ खूप मोठ्या ऑर्गॅनिक एलिमेंटचा साठा झालेला आहे. आता नंबर फर्स्ट अल्किन अल्काइन अल्काइनचे पुढचे झाले आपले. फर्स्ट नंबरला आपण हॅलो अल्किन पाहिला. हॅलो अल्किनचे तीन टाईप पाहिल्या, क्लोरो अल्किन, ब्रोमो अल्किन आणि आयडो अल्किन.
फ्लोरोअल्किन नंतर आपण त्याच्यात दोन नंबरले अल्कोहोल पाहिलं अल्कोहोल नंतर फेनॉल फेनॉल नंतर इथर इथर नंतर आपण अल्डिहाइड अल्डिहाइड नंतर किटोन नंतर कार्बोक्सिलिक ऍसिड नंतर अमाइन नंतर अमाइड आता इस्टर अशा प्रकारे आपण खूप सारे आतापर्यंत पाहिलेले आहे. आता बघा हे आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये खूप प्रकारचे अलग अलग प्रकारचे रिएक्शन इन्व्हॉल्व असतात. त्या रिएक्शन मध्ये जर एखादा कंपाऊंड आला की त्याला काय अटायच ते समजलं पाहिजे आपल्याला. अशा प्रकारचे ग्रुप्स आहेत. आता बघा आपण वन बाय वन घेऊ की समजा पहिले पहिले आपण कोणते पाहिले. पहिले पहिले आपण कोणते पाहिले नंबर फर्स्ट अल्किल हलाइड. अल्किल हलाइड नंबर सेकंड अल्किल अल्कोहोल. अल्किल अल्कोहोल नंबर थर्ड आपण पाहिलं इथर. नंबर फोर आपण पाहिलं अल्डिहाइड. नंबर फाईव्ह किटोन. नंबर सिक्स कार्बोक्सिलिक ऍसिड. नंबर सेवन सेवन पहिला आपण अमाइन. नंबर एट अमाइड आणि नंबर नाईन इस्टर. अशा प्रकारचे पाहिले. अल्किल हलाइड आर सी एल किंवा आर एक्स एक्स फॉर सी एल बी आर आय किंवा एफ. नंतर अल्कोहोल आर ओ एच. नंतर इथर आर ओ आर डॅश. नंतर अल्डिहाइड आर सी डबल बॉन्ड ओ एच. किटोन आर सी डबल बॉन्ड ओ आर डॅश. नंतर कार्बोक्सिलिक ऍसिड आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच. नंतर अमाइन आर एन एच टू किंवा आर टू एन एच किंवा आर थ्री एन एच सॉरी एन फक्त याला अमाइन आर सी डबल बॉन्ड ओ एन एच टू. आणि नंतर इस्टर पाहिला आपण आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर डॅश. जर हा कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असला इथं त्याचं रूपांतर कशामध्ये झालं असतं इथर मध्ये. कशामध्ये इथर मध्ये. आता अशा प्रकारचे टेंडन्सी याच्याची आहे. एवढे ग्रुप पावेल आपण पाहिले आणि याचं आपण ऍटॉमिक जे स्ट्रक्चर असते ते स्ट्रक्चर सुद्धा तुम्हाला सांगितलं मी कसं असते काय असते. तर आता असं एवढे कंपाऊंड आपण पाहिले. आता आपण मेन मुद्द्यावर वळू की जे चॅप्टर आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे तुमच्या 11th स्टँडर्ड मधले त्यातला चॅप्टर घेऊ आपण. उद्यापासून आपण चॅप्टर स्टार्ट करू ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. आजसाठी एवढंच. बाकीचं आपण उद्या पाहू.